माय गॉड, मला गरगरायला लागलं. हो मला पण. वियाना हॅलो गाइस. फ्री मध्ये झालं म्हणजे तुमचं काम. हॅलो विहाना विनाया, तू तर कर विहाना. हॅलो विनायाने केलं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आमच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर कसे आहात सगळे? तर आज आहे शनिवार. शनिवार शनिवार आणि आज आहे 30 एप्रिल. आणि हा जेव्हा ब्लॉग येईल तेव्हा असणार आहे 1st of May. आणि ऑब्विसली उद्या आहे महाराष्ट्र दिवस. सगळ्या महाराष्ट्रांसाठी, मराठी लोकांसाठी खूप आनंदाची गोष्ट असते आणि अभिमानाची. तर सगळ्यांना मराठी दिवसाच्या, महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कामगार दिनाच्या पण सर्वांना शुभेच्छा, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. तर आजचा ब्लॉग होणार आहे एक्साइटिंग ऍज युजुअल. आमचे ते म्हणता एक्साइटिंग, तर आजचा ब्लॉग ऑब्विसली एक्साइटिंग असणार आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की फॉरेन कंट्री मधली नाईट लाईफ कशी असते. तर आम्ही ऍक्च्युली पर्थ सिटी मध्ये परत चाललो आहेत आणि तिथल्या रोडवर वगैरे जाणार आहे. आणि तिथं मग मस्त छानपैकी तुम्हाला दाखवू की किती गडबड गोंधळ असतो. तुम्हाला बघायला नक्की आवडेल. आणि मेन गोष्ट म्हणजे थँक्यू सो मच की मी जो मागचा व्हिडिओ टाकला त्या तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं. पण काय म्हणतात त्याला, रात गई बात गई. आता परत आपण बॅक ऑन फायर आहे ना. हो, काय तुला बोलायचं होते ते तू बोललीस. हो, जाऊ आता, काय पुढे सरकलंच पाहिजे. हो, तर आपण आज जाऊ. आपण एका ठिकाणी, एक हॉटेल आहे तिथं, आतमध्ये भरपूर एरिया चांगला आहे, मोठा आहे. तिथं लहान मुलांसाठी एंटरटेनमेंट असत. आणि जरा फिरू, आउटिंग करू आपण जरा. तिथे लेक पण आहे छोटासा. गेल्या वेळा तो लेक दाखवला होता प्रियांकाने, नदी शेजारीच आहे तो लेक. तर बघून येऊ, भेटून येऊ आपण. चला भेटू. तर आपण एक्झॅक्ट कुठे जाणार आहे हे मला पण माहित नाही. आता यांनी सांगितलं तेव्हा आता मी व्हिडिओ झाला की यांना विचारते नेमकं कुठे जाणार आहे. आपण आलो बघा रेस्टॉरंट मध्ये. इथं हॉटेल ऍक्च्युली खूप मोठे आणि इथं पर्चा कॅसिनो आहे. एकमेव वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा एकमेव कॅसिनो आहे. क्राउन लिहिलेलं आहे. तुम्ही जर गुगलवर, तुम्ही जर गुगलवर सर्च केलं ना तरी दिसेल. आणि खूप छान आहे ऍक्च्युली. मला वाटलं की आम्ही सिटीमध्ये म्हणजे नॉर्थ ब्रिजला चाललेलो आहे. पण हे बोलले की नाही आपण इथं आलेलो आहे. आणि तुम्हाला मी पहिलेच बोलली की मला नव्हतं माहिती. बघू शकता तुम्ही किती छान आहे. खूप सुंदर आहे आउटडोर स्टेडियम. ऍक्च्युली मॅच आहे इथं नोव्हेंबर मध्ये T20 ची. तिकीट काढले, तिकीट काढले. मागच्या वेळेस पण काढलं होतं ना तुम्ही. तेच कॅन्सल झालं ते, कारण ते वर्ल्ड कपच कॅन्सल झाला. आणि हे बघा तुम्हाला नाव पण दिसेल, ऑप्टस स्टेडियम. बापरे, हे असं बघितलं की मला ना मुंबईच्या एअरपोर्टची आठवण येते. मुंबईच्या एअरपोर्ट पण असंच आहे छान. हे हॉटेल आहे आणि त्यात ते ना कसिनो आहे. कसिनो मध्ये पण हॉटेल आहे पण ते रूम हॉटेल आहे. हो, तर आता आम्ही आलोय. हॅलो विनुडी, आजी आहे. हॅलो पप्पा. हॅलो कसिनो. काय झालं वियाना? वियाना झोपून गेली होती. कसिनोचं नाव आहे ना क्राऊन आहे. ऍक्च्युली आतून एवढी सुंदर आहे ही बिल्डिंग की म्हणजे म्हणतात ब्युटीची काय लिमिटच नाही का हो. मिलियन्स ऑफ डॉलर. आणि मेन म्हणजे ना इथे ना ती कॅप्सूल लिफ्ट आहे. म्हणजे इंडियात भरपूर ठिकाणी आहे पण इथं ऑस्ट्रेलियामध्ये ना, म्हणजे ऍक्च्युली पर्थमध्ये फार कमी ठिकाणी आहे म्हणजे जितकं आम्हाला माहिती आहे. तर ती कॅप्सूल जी लिफ्ट आहे ना तिच्यात पण जायला खूप मज्जा येते.
ऍक्च्युली आम्ही रस्त्यावर थांबलेलो आहे म्हणून इकडे तिकडे बघत बघत ब्लॉगिंग चालली आहे गेल्या गाड्या. तर चला आता आपण जाऊया कॅसिनोमध्ये. ऍक्च्युली जाता येणार नाही आपल्याला कारण लहान मुलांना अलाउड नाही तिथे अंडर 18. तुम्ही जाऊन आतमध्ये दाखवून या. दाखवून येतो हो. पण तुमच्या त्याला हे लागतं ना एज प्रूफ वगैरे काय काय लागतं. कोण म्हणजे तुझ्या शेजारी जर कोण कपल असेल ना का मुलगी असेल तर आय कार्ड लागतं. नाही तर आय कार्ड लागत नाही. मग ते तुम्ही काय हँडसम सिंगल ड्यूट जाणार आहे. मला एकदा मी बरोबर गेलो सगळ्यांना सोडून मला आय कार्ड मागितलं. मी एकदम क्लीन शो होतो त्यांना वाटलं मी अंडर 18 आहे. आणि माझा आय कार्ड बघून 30 वर्ष त्यावर माझं 30 वर्ष 30 वर्ष आमच्या लग्नात आहे ना. म्हणजे आमचे एक रिलेटिव्ह बोलले किती कोवळा नवरदेव आहे हा. कोवळा म्हणजे एकदम म्हणजे नाही काय 20-21 वर्षाचा. म्हटलं हे 20-21 वर्षाचे नाहीये. 2 वर्षामागे यांच्या कंपनीची ना ख्रिसमसची पार्टी होती कोविडच्या आधी हो. आणि त्याच्यानंतर आम्ही इंडियात आलेलो होतो तर ते वाहलेलो होतो. त्यानंतर मग नाही आलो आम्ही कधी. विनायक काय विनायकाची गोष्टच वेगळी. कशी नाही पप्पा तुम्ही लिफ्टने जा आम्ही चाललो है ना विया ना की लिफ्टने जायचं. शोधलं पाहिजे पप्पांची लिफ्ट कुठे. आम्ही ना वर गेलो होतो पण तिथे ना लिफ्टची कुठे जागाच नव्हती. मग मला असं वाटतं आमचे ते ना कुठेतरी दुसरीकडे गेलेले. तर आम्ही पण आता चालत जातो आणि लिफ्टने मग त्यांना कॅच करतो. टेन्शनचंच काम आहे हे तर कारण ते मला असं वाटतं की लांब पोहोचले नाहीतर मग मला कॉल करावा लागेल त्यांना. कुठे हरवले होते तुम्ही? अग ती लिफ्ट तिकडे आली होती. तिथे शेजार लिफ्ट नाही तर पाच तिकडे होती. तिकडे लिफ्ट होती तिकडून चालत चालत तिथे आलो. मी इकडे येताना तुझा आता झाली मला. अरे म्हणजे खाली का झाले. ओके आता आम्ही ना 2 मिनिटं इथे बाहेर बसतो तुम्ही आतमध्ये जाऊन दाखवून या. मग मोबाईल आलो नाही. मोबाईल आहेत नाही बघू. चल मी काय करतो त्यांना विचारून बघा काय झालं. शूट करून आणलं का? आणि एवढे कॅमेरे ना म्हणजे एका स्क्वेअर मीटर मध्ये कमीत कमी 4 कॅमेरे असतात. कॅमेरे मिलियन्स ऑफ डॉलर तिथं व्यवहार होतो एका तासाला. एका तासाला बरं का? एका तासाला मिलियन्स ऑफ डॉलर. आणि 24 आवर्स येऊन ओपन असतो कॅसिनो. ओके मला वाटलं की अरे नाही का. चला ठीक आहे. तिला गार नाही वाजत. चल आता आपण निघूयात. तर हा जो आहे ना पिकअप आणि ड्रॉप अप एरिया आहे इथं लोक येऊन लगेच जातात. तर इथून आता वरती जर बघणार तर दुवा दिसतोय. कशाचा दुवा आहे हा? रेस्टॉरंट. ओके त्याचा हे ना रेस्टॉरंट बघितलं किती छान लाकडाच्या ह्याच्यात आहे. मला असं इजी ब्युटी ना ऍक्च्युली कॅमेरामध्ये एवढी जस्टिफाय होत नाहीये. ओरिजिनल मध्ये खूप छान आहे. काय वाटत तुम्हाला? छान आहे बघा ते लाकडाचं हे केलेलं आहे. आणि आतमध्ये बघणार ना तर पूर्ण गर्दी आहे लोकांची. इथं फॅन लावलेला आहे त्यांनी. छान आहे ना. महागड्या महागड्या गाड्या खूप येतात बरं का. एकदम एकदम मिलियनर बिलियनरच्या गाड्या असतात हो. आणि आणि ते जे दाखवतात ना मूवींमध्ये विदेशातली लाईफ कशी असते ती ऍक्च्युली इथं असते. जी आम्ही घरी जगतो ती तर आपली नॉर्मल इंडियन लाईफ असते है ना. हा इथं आलं की मग म्हणायचं विदेशात आहे. रोलेक्स हे कोणतं आहे? किंमत पण नाही. आय थिंक हे ओरिजिनल हे असतील नाही का ब्रँड से. एक्झिबिशन ओनली. किंमत पण नाही लावलेली. 18,350. 18,000 किती झाले याची प्राइस? 18,350 म्हणजे 10 लाख रुपये. 10 लाख इंडियात? 10 लाख रुपये घड्या घालतात इंडिया तर 25-25 लाख रुपये एक एक घड्या घालतात.
काय सगळे मला असं वाटतं जे हे ते मुकेश अंबानीकडे असेल. नाही नाही असं काय पॉलिटिशियन करतात आपली जमीनदार इंडस्ट्री ते पण नाही अलाउड. तुम्ही नाही अलाउड असंच मी तुला घेऊन आली मुद्दा म्हणून. काय झालं हा कारण की आम्हाला यायचं होतं पण मग तुमची दोघांची कोणी टेक केअर केली असती. हा कॅप्सूल लिफ्ट जाऊया आपण. तर हे बघा लिफ्टने ना जाऊया वरती. हो हो जायचं जायचं. तर आता तुम्ही बघतच असणार किती गर्दी इथं. आणि हा जो पुढे ना बिअर बार आहे गर्दी बघा. क्रिसमसचं डेकोरेशन खूप चांगलं होतं नाही का. हो आणि हे बघा हे अजून एक नवीन रेस्टॉरंट आहे किती छान त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. काय बी आहे ना कॅप्सूलला जायचंय. चला चला खूप फास्ट आहे ना. फोटो तुझ गेले बरोबर आलो पण दहा मजल्यावर मला वाटत दहावर आलो. नाही नाही दहा वर आलोय दाखवू ना. पण खाली जाता येईल ना. मला गर करायला लागलंय. मला नाही कसिनो मध्ये ना मिरर पण खूप युज केलेले. काय बोलताय दशरथाच्या पुढे गार्ड उभे असतात आत जाऊ देणार नाही ते. हो जितके तिथपर्यंत जाऊ आणि आतमध्ये येऊया. येणार आलो काय तर आता आपण परत कसिनोला आलेलो आहे तिथं. आणि तिथं आता आहे म्हणजे हा हा जो आहे ना दुसरा गेट आहे. मग अशी आपण दुसऱ्या गेटवर होतो. तिथून एंट्री नाही अलाउड नाही आहे. बघितलं का किती मोठी स्क्रीन लावली आहे. हॅलो कॅस जा बरं तू जा ना. किती मोठी स्क्रीन आहे ना. बरं आपण इकडे जाऊ. तुला इकडे सरप्राईज आहे. कोणाला तुला कसलं सरप्राईज आहे. प्रेग्नेंट होती तेव्हा. लग्न करून आलो प्रेग्नेंट होती. आपण जस्ट नवीन लग्न करून आलो. हो का. नाही मला एक फोटो आठवतो प्रेग्नन्सी मधला. ओके तो फोटो आहे ना. मी काही करून जद्द जहद करेल तो शोधावा लागेल. मग तो दाखवतो व्हिडिओ फोटो. बघा फर्स्ट कॅप्सूलला जायचं हिला. आणि हे खाली बघणार किती छान कार्पेट आहे ना. हो या मिरर वर फोटो काढले ते. किती वर्षांनी येतोय. सहा सहा ते सात वर्ष. हा तर 2015 मध्ये काढलेला होता. यारा त्याला आपण दोघच होतो तेव्हा. दोघच होतो आणि आता चौघ जण आहे. चला अजून एक सरप्राईज आहे. असं सरप्राईज नाही सरप्राईज. ते खायचो मॅकडॉनल्ड्स. आपण इथं जेव खाल्लं पण होतं. तिथं चाललोय का. आम्ही इकडून चाललो.
तुम्ही जा लिफ्टने, चल 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 आपण पटकन पोहोचू पप्पांपेक्षा लवकर. ए पप्पा बाय विनुडी. अरे अरे पप्पाले पप्पाले, मला असं वाटत तुला काय वाटतं आपण जिंकणार की पप्पा, आपण विन होणार की पप्पा विन होणार? पप्पा विन होणार, आपण विन होणार. ये आपण विन झालो, पप्पा येणार, आले आम्ही विन झालो. ये चला मॅकडोनल्ड्सला, बस बाहेर जातो आणि बाहेरचं खातो. किती स्वतःला कंट्रोल करायचं है ना? तू काय घेणार आहे खायला? विहाना काय घेणार नाही खायला? नाही नाही ऐका, ती सांगते की तिला काही नाही पाहिजे. काय नको तुला पाहिजे काहीतरी? तू आता बाहेर आली केव्हा? तू प्रॅम मध्ये बसलेली होती. अग माझी शिवनी, रेना मी सगळ्यात पहिले इथं व्हिजिटर व्हिजावर आलेली होती 2015 जूनमध्ये, तेव्हा आमचे ते मला इथे घेऊन आले होते. आणि आज इतक्या 7-8 वर्षांनी इथे आली आहे. खूप 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 छान वाटतंय, म्हणजे विश्वाससुद्धा बसत नाही वेळ किती पटकन निघून जातो. आणि खरंच ह्या सगळ्या गोष्टींसाठी तर तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे. जर तुम्ही आमच्या आयुष्यात नसते तर आम्ही परत हे सगळे क्षण परत एन्जॉय केले नसते. खरंच म्हणजे आज आत्ता सध्याला मी व्लॉगिंग खूप एन्जॉय करायला लागलेली आहे, कारण की आम्ही ज्या ज्या गोष्टीत एकेकाळी फिरत होतो दोघंही, तेव्हा विहाना विनायक कुणीच नव्हते, तर तिथं तिथं आम्ही आता कंटिन्यू फिरायला लागलेलं आहे. तर थँक्यू सो मच. चेरिंग कर भी आना. म्हटलं फ्रेंच फ्राईज, तू पप्पांना थँक यू म्हटले, पप्पा तुला इथे घेऊन आले. कोणा कोणाचं बेबी आले? विचिकचे बेबी आले. हां तुला माहिती आहे तुझी टीचर आजारी आहे, विचिक विचिक टीचर आजारी आहे, तिला कोविड झालाय, कोरोना झालाय. ती बघ ती कशी देवळ काढायला जाईल, ते ओळखे काढायचे नाही का? हॅलो टाटा 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 करायचा, तिकडे बघून करायचं टाटा टाटा बाय बाय. पण काय बघू ना, विनाय आल्यापासून ना आपल्या आयुष्यात आहे ना अशी रंगरंग लागून गेले आहे ना, खूप प्रगत पण झाली, भरपूर गोष्टी झाल्या. खरं सांगू शकत नाही युट्यूबवर, पण भरपूर गोष्टी झाल्या. मी ही स्टार आहे, तू सुपरस्टार आहे, मम्मा काय आहे मॉम स्टार, डॅडी स्टार, पप्पा सुपरमॅन आहेत. सुपरमॅन 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 मॉन्स्टर म्हणते तुम्हाला? मॉन्स्टर मी का तुला चावलो का? मॉन्स्टर म्हणते मला. आणि मग मग मी सुपर वुमन आहे, सुपर मॉम, सुपर मॉम चांगलं वाटतंय. आता आहे ना वियानाने कॅमेरा पकडलाय आणि आमचं खाऊन झालंय ना, आता आम्ही चाललोय. कुठे जाते? तुला कुठे जायचं? तू सांग. मी सांगू, घरी जायचं. तर आहे ना आता आम्ही ना परत तिकडे जायला निघालेलो आहे, आणि इथं जर बघ ना सगळ्या टॅक्सी वेटिंग वर आहेत. आणि हे ते मगाशी नाही का ते कॅप्सूलने आपण वरती गेलो होतो, ते हॉटेल आहे. तर फाय स्टार हॉटेल आहे ना माझे ना, आजपर्यंत मी कधीच फाय स्टार हॉटेलमध्ये गेली नाही आहे. तर माझी खूप इच्छा आहे की मी इंडियातल्या ताज हॉटेलमध्ये जावं. हे मला म्हटलं ते की आपण इथं जाऊ, यांना म्हटलं नाही मला इथं नाही जायचं, आपण आहे ना इंडियातच जाऊ. बोल हा थांबला, ते तिच्यामध्ये तुला माहिती ते काय असतं की जेव्हा जेव्हा लोक राहायला येतात ना त्यांच्या ज्या बॅग्स असतात ना ते तिच्यामध्ये ठेवतात आणि मग घेऊन जातात. तर इथे ना थोडे संध्याकाळची वेळ आहे, तर स्मोकिंग वगैरे पण खूप करत आहे. आणि आता असं वाटायला लागलं की पटकन निघावं, खूप स्मोक आहे. समोर ते बर्थडे पार्टी पण होते, केक 21
21st बर्थडे वाटत आपल्याकडून पोरी 21st च्या होतील कधीतरी तू जेव्हा मोठे होईल त्याला मी टाकला होऊन जाईल ना हसते मी आना आपल्याला आता रस्ता क्रॉस करूयात इकडे तिकडे बघूया थांबली आपल्यासाठी हे पण थांबले आता निघूयात जसं मी तुम्हाला मागे बोलली आहे की इथं जर पेडेस्ट्रियन असेल तर त्यांच्या पहिले गिव्ह अवे असतो आपल्या इंडियात उलट असत द फोर व्हीलर ज्याची तो त्याला तिची गाडी सगळ्यात डेंजर त्याला पहिले जाऊ द्या तो जर तो रोड रोलर जात असेल ना रोड रोलर त्याला पहिले जाऊ द्या कारण त्याला ठोकले त्याला काही फरक पडत नाही तू जा बाबा मी थांबतो तुझ्या खाली का ट्रक नाही बाबा इंडियात ट्रक फार डेंजर चालवतात वावी मग छान केलेले आता घरी कसिनो मध्ये आरसे आरसे युअर रणवीर सिंग ठीक आहे पण कधीतरी झँकी पँकी पण दिसावं है ना आज विनोडी एकदम शांत होती है ना खूप एन्जॉय करत होती ना खूप एन्जॉय करत होती भरले झोपत उठल्या शूज कडे लक्ष करू का तिने स्ट्रॅप काढले बघ हो तिला ना शूजच नाही आवडत तिने सगळीकडे क्राऊनचे हे लावलेले पायपुसणे पायपुसणेच म्हणतात ना आणि आता आपण आहे ना बेसमेंटच्या खाली आहे सगळे तुम्ही बघणार मशीनरी वगैरे आहे ओ माय गॉड आता हा जर नेक्स्ट वीक आहे ना तो आमच्यासाठी खूप क्रुशियल आहे स्पेशली माझ्यासाठी खूप क्रुशियल आहे आणि देवाला प्रार्थना करा सगळं गोष्टी व्यवस्थित हो आणि मला जिथं जायचंय तिथं जाता येऊ मला डेस्परेटली जायचंय तर आता आहे ना गाड्या खूप येता जात आहे अँड व्लॉगिंग इज डेंजरस ऑन द रोड तर आता आपण तिथं होतो तिथून मग आहे ना ड्राईव्ह करत इथं इथपर्यंत आलो आणि आता आपण आहे ना नदीच्या किनारी आलेलो आहे जे तुम्हाला मी लाईव्हमध्ये दाखवलं होतं ते आणि इथे ना रेस्टॉरंट आहे डबल डेकरचं मला वाटलं की हे नाही रेस्टॉरंट हे बघितलं ना भारी ना डेकर डिनर न्यू डबल बस आहे नाही मला ऍक्च्युली मला पहिले वाटलं की बस आहे पण बस नाही आहे ही तर ते डॅनी बॉईज रे आणि इथं समोर किती सुंदर पाणी आहे आणि ती समोर आहे आपली पर्थची सिटी आणि तिकडे ते आहे ब्रिज आणि ते आहे ऑप्टस स्टेडियम ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात जास्त कमाई मायनिंग आणि फार्मिंग मध्ये होते आणि डब्ल्यू मध्ये मायनिंग आणि फार्मिंग सगळ्यात जास्त आहे म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या कमाईचा मॅक्झिमम हिस्सा डब्ल्यू मधून जातो त्याची ती राजधानी आहे एवढी छोटे किती छोटं आहे आपल्या पुणे पण याच्याशी मोठं आहे हो पण मेलबर्न आणि सिडनी मोठे ना कारण की ते तिथं व्हिजिटर्स जास्त येतात ना माझी शोनी माझी दुनिया ही का माझी दुनिया आहे तर आहे ना गाणे वगैरे पण लावलेले त्यांनी तर बस आजच्या ब्लॉगात पण तसं होता आय होप तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब म्हणजे सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे मी तुम्हाला सबस्क्राईब बनत नाही आहे पण सबस्क्राईब करा आणि माझे लवकर 1000 सबस्क्रायबर्स कम्प्लीट करा आपण एकदम क्लोज आहोत आणि मग जसं आपले 1000 सबस्क्रायबर्स कम्प्लीट होईल आणि परत आपले ब्रँड न्यू काय बोलतात त्याला जर्नी तर स्टार्ट होईलच पण तुम्हाला गिव अवे पण आपण हे करणार आहे जर तुम्हाला गिव अवेला पार्टिसिपेट करायचं असेल जर तुम्हाला वाटत असेल की मला आनंद मिळावा म्हणजे आनंद काय म्हणतात त्याला आनंद अश्रू निघावे तर प्लीज 1000 सबस्क्रायबर कम्प्लीट करून द्या आणि त्यासाठी मला माहिती तुम्ही लोक बघतात पण सबस्क्राईब करत नाही पण आज तर म्हणजे ठाणून घ्या जाऊन एक सबस्क्राईबच्या बटनवर एक काय म्हणतात त्याला पंच मारूनच द्या है ना तर बस बाय गुड नाईट.